तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या आहेत दिल्लीतल्या राजकीय गोटातून. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर एक तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्यासाठी आता प्रयत्नांची शर्थ सुरू झालेली आहे आणि यासाठी पुढाकार घेतलाय तो म्हणजे ममता बॅनर्जी यांनी. पश्चिम बंगालची मोठी लढाई जिंकल्याच्या नंतर ममता बॅनर्जी ही आता दिल्लीत दाखल झाल्या असून त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेला आहे. राज्यात भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत मोठ बांधण्याचा चंग बांधलेला असताना तिकडे केंद्रातले विविध पक्षाचे नेते भाजप विरोधातल्या मुद्द्यावर एकत्र येताना दिसले. केंद्र सरकारच्या विरोधात कार्यस्थगन प्रस्ताव आणण्यासाठी विरोधी पक्षांनी दंड थोपटलेत. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पहिल्यांदा शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगसस हेरगिरी वाद आणि अन्य मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या विरोधात कार्यस्थगन प्रस्ताव सादर करण्याबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली. क्या हिंदुस्तान की सरकार ने पेगसस को खरीदा, हाँ या ना? क्या हिंदुस्तान की सरकार ने अपने लोगों पर पेगसस हथियार का इस्तेमाल किया, हाँ या ना? हम सिर्फ ये जानना चाहते हैं. हमें क्लियरली बताया गया है, सरकार ने बताया है कि पेगसस पे कोई भी बातचीत नहीं होगी हाउस में. यूनाइटेड है, हम चर्चा चाहते हैं, चर्चा करना चाहते हैं. हम भी कोशिश कर रहे हैं कि चर्चा करें, लेकिन सरकार की तरफ से कोई भी हमसे बात करने के लिए तैयार नहीं है और ना उन्होंने कोई पहल की है. और सर हाउस चलाना ये हमेशा ट्रेजरी बैंक सरकार की जिम्मेदारी होती है और सरकार सिर्फ टेलीविजन पे दिख रही है, वो भाग रही है चर्चा से, ऐसा मेरा आरोप है.